गुणधारी होती स्वर्गाला आपण आलो. लोकांसो तपस्येला बसला होता आणि त्यांच्या यकुंटामध्ये हवनामध्ये आपल्या देहाचं मांस कापून कापून आहुती दिली होती. सर्वत्र दुर्गंधम सरलेला आणि मग सगळे देव एकत्र येऊन भगवंताकडे गेलेले आहे. शेवटी देवांना यावं लागले. भगवान महादेव आणि ब्रह्मदेव दोघे प्रसन्न झाले. अहम प्रसन्न असते वरमपुरी लोकासुरा तुला काय हवे रे. आणि त्यांनी प्रसन्न होऊन वर सुद्धा दिला होता. त्या मागीत अमरत्वाच वरदान तुम्हाला मिळणार नाही. अमरत्वाचं वरदान मिळणार नाही वेगळं काहीतरी मागा. मग ह्यानं मागणं मागितलं होतं. देव दानव मानव यज्ञ किंद्र पशु आशीर्वाद मिळाला आणि तिथून तो निघाला हा मृकासूर. तिथून काला आणि मृकासूर निघाल्यानंतर त्यानं काय केलं. निघाल्यानंतर मोठ्यांदा आनंदामध्ये हसत हसत खिदळत खिरत मोठ्यांदा आली निघाला. आणि एवढ्यामध्ये आकाश महालामध्ये गुरुजी नारद महाराज जात होते. वरून पाहिलं मोठ्या आनंदामध्ये हसतोय हा मृकासूर. काय झालं असेल बरं याला. अशी कोणती लॉटरी लागली याला की आनंदात थोडा थोडा खिदळतोय हसतोय. आणि म्हणून देवर्षी नारदांची स्वारी खाली यायला लागली. नारायण 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 राधा. Hiranyakashipu, 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 Hiranyakaship
हिरण्याक्ष महीपती रावण गेला
चेतना नांगरण करता ना त्या पे नांगराला अडकून पेटी आली त्या पेटीमध्ये ती मुलगी सापडली अयोध्या कुमारी म्हणून तुम्हाला सांगितलं भगवंताचा अवतार जगदंबा भवानीचा अवतार अयोध्या अयोध्या संभव आमच्या हरका जन्म नाही तो भगवंत अवतार येतो वेगळ्या वेगळ्या रूपान माध्यमात आणि नुसता अवतार नुसता त्याचं नाव येतो शस्त्रास्त्रासह येतो देवा तुझा मृत्यू त्या जानकीच्या हातून आहे हे ऐकतो हो हे ऐकलं आणि आधी तो हसत होता हा मृतासूर त्याच्या खेटाचा हसायला लागला एवढा मोठ्याचा खदाकात हसला करून हसू नकोस मृकासुरा हसू नकोस फक्त हसू नको काय करू अरे तुम्ही जिथे मला भाकीत सांगितलं महाराज आहात ते हसण्यासारखं तुम्ही काय म्हणाला मला तुम्ही जानकीच्या हातून आहे ही जानकी रावणाकडे अशोक वनात राहिली 12 वर्ष राहिली नाही ही जानकी अशोक वनामध्ये अनेक वर्ष ती राहिली त्या जानकीनं रावणाचं केस पण पाकडं केलं नाही ती रावणाला मानू शकली नाही मला काय म्हणणार असा याचा विनाशक आले विपरीत बुद्धी माणसाला बुद्धी पार कशी होती नाही का तर्क वितर्क कुतर्क ही जानकी रावणाला मारू शकली नाही ती मला काय मारणार साधी सर्वसामान्य स्त्री मला मारणार त्याला माहिती जगदंबा भवानी कशी असं म्हणते नाही त्याला काय माहिती त्याला वाटतं सामान्य स्त्री रामाची पाहिजे म्हणजे मृकासुरा हसू नकोस ती साधी स्त्री नाही आणि तिने रावणाला नाही मारलं मारू शकत होती मारू शकत होती तो कांदा हात पण लावू शकला नाही ती मारू शकत होती समर्थ होती पण तिने मारलं नाही त्याला कारण एकच त्या रावणाचा मृत्यू तिच्या हातून नव्हता म्हणून तिने मारलं नाही त्याला शिल्लक ठेवलं त्याचा मृत्यू रामाच्या हातून म्हणून नाही मारली ती समर्थ होती मारू शकली म्हणून नाही मारलं पण तू लक्षात घे तुझा मृत्यू मात्र तिच्या हातून आहे हे ऐकलं मात्र ठीक आहे काही हरकत नाही देवर्षी नारद महाराज म्हणाले मूर्खा मूर्खासुरा सावध हो बळी सावध हो अजून वेळ मिळेल नाही सावध होणार असला तर मृत्यू तर अटळ आहे ठरलेला आहे देवर्षी नारद महाराज निघाले नारायण नारायण तेव्हा आमच्या काकाला निरोप द्या आमचा निरोप पोचवा एकूण पाठव विभीषणाकडे की काका माझ्या वडिलांना मारण रामान तरी सुद्धा माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत तू आहे माझ्या पित्याला रामान तरी मारला असं तरी रामाला तू आणवलं आणि आणवून तू मारवलंस ना तुला लंकेचं राज्य हवं होतं मला सगळं कळलं माझ्या आईकडनं तेव्हा विभीषणा युद्धाला तयार हो मी तुला आव्हान देतोय असं आव्हान मांडलं निरोप पाठवला आणि निरोप पाठवल्यानंतर विभीषणानं तो निरोप ऐकला काय म्हणावं या मुखाला विभीषणानं त्याचा जो कोण प्रधानमंत्री होता संपाजी संपाजीला बोलवलं आणि त्या संपाजीला सांगितलं म्हणजे काय करायचं हा मूर्ख लढाईला येतोय आणि त्याच्या मनामध्ये असे असे गैरसमज झालेले आहे काय करायचं आपण प्रेमानं समजून सांगूया पाहूया काही मार्ग निघतो आणि नंतर बाकी काहीतरी करू आपण काहीतरी ठरवू पण प्रेमानं मार्ग निघणारा नव्हता शेवटी त्यांची इकडे चर्चा चालू आहे मंत्रिमंडळाची एवढ्यामध्ये त्यांनी आव्हान मांडलं
केलेलं होतं. स्वारी केली भीषणाने सैन्य वगैरे आणवलं, यांनी तयारी केली, लढाईला सुरुवात झाली, ध्वजचक्री झाली. आणि ध्वजचक्री झाल्यानंतर धडधड धडधड धड राक्षस सैन्य यायला लागलं. हजारो सैन्य, लाखो सैन्य मृगासुराचं त्याला वाहन मांडलेले रामराया
या भूकास मारून सर्वत्र पाहिजे. अरे या काकाने आता परत आम्हाला आणवलं काय? काकाने पुन्हा आणलं काही हरकत ज्याच्यामुळे हे सगळं घडलं आणि माझ्या वडिलांचा राक्षस कुळाचा नाश झाला ज्याच्या पुढे झाला पहिलं त्याला नंदून टाकू आधी कुणाला देऊ त्याला मारून टाकू आणि नंतर मग रामरायाला बघू. आणि असं म्हणून त्यांनी धनुष्याला बाण लावला आणि मारणार बरं का. इकडे रामरायाचे बाण सुरू झाले बाणावर बाण बाणावर बाण चमत्कार आणि काय काय विचित्र सगळे बाण होते. आणि याप्रमाणे प्रभुरायाने प्रभुरामरायाचे बाण काही शस्त्र आणि असं चालू असताना रामसंग्राम चालू असताना भीषण कसा मध्ये हो प्रभुरामराय होते ना. आणि त्याच वेळी त्याचं लक्ष गेलं रामाच्या बाजूला सीतामाई होती जगंबा भवानी वीर पुरुषाच्या वेशामध्ये. त्या रामाला बाण मारायच्या वेळी लक्ष गेलं त्या सीतामाईकडे पाहायला असं देवी असते गोजीवाण असं अगदी. आणि ते पाहिलं रूप मात्र आणि त्याच्या लक्षात आलं अरे माझा मृत्यू त्या देवर्षी महाराजांच्या स्मरण झालं आठवण झाली तेव्हा आठवण आली माझा मृत्यू सीतेच्या हनुमान जिंकला होता नारायण महाराजांनी भविष्यवाणी झाली होती तेव्हा रामाला पण बाजूला ठेवू आता विभीषणाला पण बाजूला ठेवू आधी माझा मृत्यू तिच्या हातून नाही तिला आलं बघू. आणि म्हणून त्यांनी धनुष्याला बाण लावला पत्नींच्या ओढली बाणाची आणि बाण सोडणार त्याच्या आधीच सीतामाई वीर पुरुषाच्या वेशामध्ये होती जगंबा भवानी घडवतेचा बाण तेव्हाच भाज्यातनं बाहेर आला. बाण प्रत्यंजावरून सुटला असता सुसणानं तो बाण गेला आणि त्याला कळलं सुद्धा नाही तेव्हा त्याचं शिर उडून सुद्धा गेलं. पंढरीनाथ महाराज जय जय रघुवीर त्या जगंबा भवानी देशा सुमतीने केवढं प्रचंड रूप धारण केलं होतं त्या जगंबेने एवढं मोठं प्रचंड असं धारण केलं होत. सर्व देव जे होते आकाशीचे सगळे पाहायला आले होते. रणसंग्राम सर्व देवानी पुष्पवृष्टी केली गुलावृष्टी केली वदंती वदायला लागली आनंदी आनंद झाला दैत्याचा वदला त्या ठिकाणी भयंकर रूप होत. अष्टभुजा ते जगंबी दशिका आकाशचा प्रचंड रूप सर्व देवांनी तो वध झाल्यानंतर ते रूप काही शांत होईना. त्या रूपानं जेवढं राक्षसैन्य होत सर्वांच्या अगदी कापून अगदी दुधडी भरून नदी वाहावी रक्ताचे साठी फलधारा सर्वत्र देहाचे तुकडे तुकडे सर्वत्र त्याचे गंभीर सगळं सत आणि देवांनी समोर पाहिलं हे रूप काही शांत होईना. शेवटी सगळे देव पंचांनी घेऊन द्या जगांबेची प्रार्थना करताय भारती करताय मदतारी अता जगदंबे माय भवानी
वेदांनी सुद्धा नऊ उदाहरण केले हे जन्मे तुझं वर्णन करताना तुझ्या रूपात स्तुती गायन करताना जग हजार पडले मौन श्रुतीची वाट मदतारी हता देव करी दादा